आपण पाहत आहात ऐतिहासिक शहरातील लोकप्रिय वृत्तवाहिनी आपले अंबरनाथ। ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले अंबरनाथ या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। देशात ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि विद्यार्थ्यांसह अनेक समूहांना भारतीय रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणारी प्रवासी भाड्यातील सवलत 2020 वर्षात कोरोना काळापासून बंद करण्यात आली आहे, त्यामुळे अनेकांना पूर्ण भाडे द्यावे लागत असून यात निवृत्त झालेले आणि वेतन नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आकडा अधिक आहे। त्यांना तात्काळ दिलासा देण्याची गरज आहे अशी आग्रही मागणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली आहे। लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी शून्य प्रहरात देशातील लाखो रेल्वे प्रवाशांचा प्रश्न कल्याण खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला। भारतीय रेल्वेकडून रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसह 53 विविध समूहांच्या प्रवाशांना प्रवासी भाड्यात सूट दिली जात होती। यामध्ये ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, विद्यार्थी, पत्रकार अशा विविध घटकांचा समावेश होता। यात महिला प्रवाशांना 50% तर पुरुष प्रवाशांना 40% तिकिटात सवलत दिली जात होती। मात्र 2020 वर्षात कोरोनाच्या संकटात ही सूट देणे बंद करण्यात आली आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, विद्यार्थी आणि इतर विविध गटातील प्रवाशांना पूर्ण भाडे द्यावे लागत आहे। याबाबत संसदेच्या सभागृहात बोलताना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी एका माहिती अधिकाराचा दाखला दिला। गेल्या 2 वर्षात तब्बल 4 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी पूर्ण भाडे रेल्वे प्रवासासाठी दिले आहेत। घरात टीव्ही आणि अपुरी जागा, परिसरात अशांतता, आता प्रश्न पडतोय अभ्यास करू कसा? काळजी करू नका, उत्तर आहे ना उत्तर अभ्यासिका। अत्याधुनिक सोयीने युक्त, वातानुकूलित आणि वैयक्तिक क्युबिकल्स ची सोय असलेली जिल्ह्यातील सर्वोत्तम अभ्यासिका। आजच संपर्क करा 7378809000। ही सर्व संख्या निवृत्त आणि कोणतेही उत्पन्न नसलेल्या नागरिकांची आहे। सध्या फक्त 15 गटातील प्रवाशांना सवलत दिली जात आहे, मात्र ही सवलत सर्व 53 गटांना पूर्वीप्रमाणे देण्याची गरज आहे। देशात 2011 जनगणनेनुसार ज्येष्ठ नागरिकांची संख्या 11 कोटी असून येत्या 2026 पर्यंत ही संख्या 17 कोटी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रवासात यापूर्वी दिली जाणारी प्रवासी भाड्यातील सवलत पुन्हा देण्याची आग्रही मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले अंबरनाथ। सचोटी आणि शुद्धतेची 92 वर्षांची परंपरा म्हणजेच भैरव ज्वेलर्स। मौल्यवान नात्यांसाठी आणि शुभकार्यासाठी मौल्यवान अलंकार, यासाठी भैरव ज्वेलर्स। 1 एप्रिल ते 15 मे पर्यंत गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर, 1 ग्राम सोनं बनविण्यामागे फक्त 1 रुपया घटनावर। अनेक प्रकारच्या डायमंड ज्वेलरी तसेच जुन्या सोन्याच्या वस्तूंचा योग्य भावही। परंपरा आणि नवीन युग याचा अनोखा संगम म्हणजेच भैरव ज्वेलर्स। चला तर मग आजच भेट द्या आपल्या सौंदर्याची शान वाढवणारे अंबरनाथ शहरातील भैरव ज्वेलर्सला।